काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं, म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. राहुल गांधींची जीप छाटण्यासाठी 11 लाखाचा बक्षीस देणारा, बक्षिसाची घोषणा करणारा संजय गायकवाड नावाचा हा पिसाट माणूस आपल्या औकातीबाहेर बाहेर बोलतो आहे. खरं तर खोके घेऊन शिंदेनी पोचलेल्या एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे याची बकबक नेहमी महाराष्ट्राने पाहिली आहे. नेहमी याचे यांनी दिलेले स्टेटमेंट, यांनी दिलेले नोंदमत हे सातत्यानं वादग्रस्त राहिले. पण अशा पुसट आणि पागल आणि पोचलेल्या पाळीव प्राण्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही. अरे तू राहुल गांधींची जीभ छाटण्याची काय गोष्ट करतोस? तुझीच तुझ्या पक्षाची अवस्था, तू कुठे आहेस हे तू ओळखलं पाहिजेस. आणि राहुल गांधींच्या नाव घेण्याची तुझी औकात नसताना तू जे स्टेटमेंट करतोस हे सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार आहे. ती थुंकी तुझ्या तोंडावर पडेल आणि तुझं तोंड काळवटलेला महाराष्ट्र पाहिल. येणाऱ्या विधानसभामध्ये तुमची जी काही मस्ती आहे सत्तेची आणि जी भाषा आहे, जी पैशातून भ्रष्टाचार करून प्रचंड महाराष्ट्राला विकून या शिंदे सेनेनी जो पैसा गोळा केलेला आहे आणि त्यातून असे बेताल वक्तव्य जे करतायत महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला महाराष्ट्रातील जनता तुम्हाला गाळल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस फार काही दूर नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि असे बकबक करणं, बेताल वक्तव्य करणं बंद केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या औकातीत बोललं पाहिजेत. आणि यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचं स्टेटमेंट देणाऱ्यांविरुद्ध गृह खातं, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय कारवाई करतात याकडे आमचं लक्ष लागलंय. यावर त्वरित त्यांच्यावर गुन्हे नोंदवा आणि यांना अटक करा आणि कारवाई करा. अन्यथा एकेकाला आम्हाला एक धडा शिकवावा लागेल. तो धडा शिकवण्यासाठी दिवस दूर नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.